कोयना धरण पानलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू झाल्यानंतर आपण पाहू शकता की धरणातून पाणी सध्या पाण्याचा विसर्ग करण्यात येतो। एकूणच धरणाचे दरवाजे सध्या 10 फुटावर असून 55,000 क्युसेक पाण्याचा सध्या विसर्ग केला जातो। त्यामुळे कराडचे आपण प्रीती संगमाचे दृश्य पाहू शकता की या ठिकाणी कृष्णा आणि कोयना नदीचा संगम आहे आणि सध्या या नदी पात्रात मोठी वाढ झालेली आहे। यशवंतरावजी चव्हाण यांचा समाधी परिसर आहे, त्याच्या बाजूला संगमेश्वर मंदिर आहे। या मंदिरात सध्या ही पाणी जे आहे ते येऊन सध्या पोहोचलेलं आहे। त्याचप्रमाणे नदीची जी पात्र आहेत त्या पात्रामध्ये सुद्धा मोठी वाढ झालेली आहे। बाजूला कृष्णाबाईचं मंदिर आहे, या मंदिराच्या पायऱ्याला सुद्धा पाणी येऊन लागलेलं आहे। एकंदरीत जर पावसाचा जोर वाढला तर निश्चितपणे ही जी नदीचं पात्र आहे ती आपली धोक्याची पातळी ओलांडू शकते। त्यामुळे प्रशासनाने सध्या खबरदारी म्हणून प्रीती संगमावर येण्यास लोकांना मज्जाव केलेला आहे। या ठिकाणी पोलीस कर्मचारी आहेत, ते सध्या बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेलं आहे। एकंदरीत धरण व्यवस्थापनाने सुद्धा नागरिकांना जे कृष्णा कोयना नदीच्या काठावर राहत आहेत अशा नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। असलमुल्ला कराड वार्तासाठी कराड प्रीती संगम येथून।